नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅपराउंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आजच्या दिनांकाला म्हणजेच 31/8/2024 रोजी आपली जी कृती आहे आपल्या बी एड कॅपराउंड 3 संदर्भात ती आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व लाईक करण्यास विसरू नका. तर चला पाहूया आपल्या 31 तारखेला आपल्या कॅलेंडरमध्ये ज्याला आपण कॅपराउंड शेड्यूल असं म्हणतो त्यामध्ये काय करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, कॅपराउंड फर्स्ट व कॅपराउंड सेकंड याचे जे प्रवेश आहेत ते यशस्वीपणे संपलेले आहेत. म्हणजेच कॅपराउंड फर्स्टचे प्रवेश जे होते, ॲडमिशन जे होते ते ऑलरेडी संपले आहेत व कॅपराउंड सेकंड याचे ॲडमिशन्स नुकतेच संपले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. तर त्याचे ॲडमिशन 28/8/24 ते 30/8/2024 या दरम्यान कॅपराउंड सेकंडचे ॲडमिशन संपलेले आहेत. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता, कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन पोर्टल. आज काय करणार आहे तर कॉलेज आपलं जी आपली लिस्ट आहे ती आपल्या सी ई टी सेलला पोहोचवणार आहे. म्हणजे ज्या ज्या कॉलेजमध्ये किती ॲडमिशन्स झाले आहेत त्या ॲडमिशनची लिस्ट आपल्याला सी ई टी सेलला आज पोहोच होईल. ती म्हणजेच 31/8/2024. आता ही लिस्ट पोहोच झाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे राऊंड 3ची प्रक्रिया आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळेल. आता 31 तारखेला ही लिस्ट पब्लिश झाल्यानंतर आपल्याला डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स 31/8/2024, त्यानंतर ऑलरेडी फिल्ड जे कॅन्डिडेट आहेत ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड फर्स्ट राऊंड सेकंडसाठी प्रवेश घेण्यासाठी रजिस्ट्रेशन्स केले होते, म्हणजे कॅपराउंडमध्ये जे सहभागी झाले होते त्यांना फॉर्म एडिट करण्याची सुविधा, आणि ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म थर्ड कॅपराउंडचे जे आहेत ते फिल करण्याची सुविधा, ह्या दोन्ही सुविधा आपल्या सुरू होणार आहेत. कधी? तर 1/9/2024 ते 3/9/2024 या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशनचा चान्स आहे. ज्यांचा कॅपराउंडमध्ये कुठलीही त्रुटी होती, कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं होतं किंवा कुठलीही त्रुटी ती एडिट करता येणार आहे. म्हणजेच आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत, एक तर फॉर्म एडिट करण्याची सुविधा सुरू होणार आहे आणि दुसरी ऑप्शन फॉर्म राऊंड 3ची चालू होणार आहे. तर राऊंड 3ची ऑप्शन फॉर्म आपण न चुकता वेळेमध्ये भरायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, 31/8/2024 आपली लिस्ट आपल्याला चेक करता येणार आहे. ती चेक कशी करायची ते आपण पाहू. यासाठी जावं लागेल आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती, जे की cetcel.mahaciet.org असं आपल्याला टाईप करून गुगल क्रोमवरती जावं लागेल. विद्यार्थी मित्रो, आपण सी ई टी सेल असं टाईप केल्यानंतर इथे एका पेजवरती पोहोचलो आहोत ज्यामध्ये आपल्याला वेबसाईटचं आपलं ॲड्रेस दिसतो आहे, त्याला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर परत आपण एका पेजवरती जाऊ जेथे आपल्याला कॅपराउंडच्या संदर्भात असलेलं होमपेज पाहायला मिळतं. त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. याला स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो. कॅपराउंड 2024-25 सर्व जे आपले 6 डिपार्टमेंट्स आहेत, खाते आहेत, त्यापैकी जो आपला अभ्यासक्रम आहे बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, 5 इयर्स 3 इयर्स लॉ जो आहे तो हायर एज्युकेशन या अंतर्गत येतो. तर हायर एज्युकेशन या अंतर्गत असणारं बीएड याला आपल्याला क्लिक करावं लागेल जेणेकरून आपण त्या पेजवरती पोहोचू. तर लक्षात घ्या, ही जी आपली मेरिट लिस्ट अपलोड होणार आहे, अपडेट होणार आहे, तर ती दुपारी म्हणजेच 11 ती अपडेट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ती सध्या इथे उपलब्ध नाही आहे. तर आपण इथे पाहू शकता, राऊंड 2 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश, प्लीज रीड नोटीस सेकंड केअरफुली. त्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांना करायचे आहेत ते रजिस्ट्रेशन्स आजही चालू आहेत, फक्त फॉर्म एडिट चालू नाही, हे लक्षात घ्या. फॉर्म एडिट हे आपल्याला 1 तारखेपासून चालू झालेलं पाहायला मिळेल. म्हणजेच 1/9 फॉर्म एडिट आणि ऑप्शन फॉर्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आता वरती आता सर्वात अगोदर आपलं जे नोटिफिकेशन येईल ते इथं आपल्याला ॲड झालेलं पाहायला भेटेल. म्हणजे 1 ह्या 26 तारखेचं वरचं जे नोटिफिकेशन असेल ते आपल्या व्हॅकंट सीटचं आपल्याला समरी असणार आहे. वरती स्क्रॉल करू आहोत. त्यानंतर जे ॲडमिशन झालेले आहेत, जे नोटिफिकेशन आपल्याला आज सकाळी 11 आपल्याला येणं अपेक्षित आहे. एखाद्या वेळेस ते लेटही होऊ शकतं. तर लेट झाल्यानंतरही आपल्याला चिंता करायची गरज नाही, कारण राऊंड थर्ड जो आहे तो सुरू व्हायला अजून वेळ आहे. त्याचे रजिस्ट्रेशन्स, त्याचे ऑप्शन फॉर्म्स आता इथं पाहू शकता आपण. तर काल सायंकाळी 5 ज्या कॉलेजेसनी त्यांची लिस्ट अपडेट केलेली आहे, तर 8483 एवढे प्रवेश आपल्याला राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड याच्या अंती झालेले पाहायला मिळतात. तर यामध्ये काही
संख्या अजून वाढणार आहे विद्यार्थी मित्रो. कशामुळे वाढेल, तर काही कॉलेजचं अपलोड करायचं काल जर राहिलं असेल तर ते लेटपर्यंत अपलोड झालं असेल, ते अपडेटेड इथं आपल्याला आलं नसेल, तर आपल्याला दुपारी 11 पर्यंत म्हणजे 11 नंतर आपल्याला हे पाहायला मिळेल. एकूण संख्या जी आहे विद्यार्थ्यांची ती पब्लिश झाली, तर पब्लिश झाल्यानंतर आपल्याला कळेल की एकूण ॲडमिशन्स सेकंड राऊंडमध्ये किती झालेत. आणि बाकी सर्व ज्या सीट्स आहेत मग विद्यार्थी मित्रो, तर त्या व्हॅकंट सीट ज्या आहेत तर त्या काय होणार आहेत, इथं आपण पाहू शकता 23,052 व्हॅकन्सीज आपल्याला दिसत आहेत. तर तब्बल ह्या ज्या सीट्स आहेत त्या आपल्याला राऊंड थर्डसाठी उपलब्ध होतील, राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थ. तर राऊंड थर्डमध्ये एक मोठा मॉब आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत. ऑप्शन द्यायला कंजूसी करू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले आहेत, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्हाला 95% म्हणजेच पर्सेंटाईल आहे, 96% आहे, आणि एकच कॉलेज दिल्यामुळे त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. म्हणजे पर्सेंटाईल किती आहे हा मुद्दा 2 नंबरला येतो. तर 1 नंबरला तुम्ही ऑप्शन्स कसे देता, तुम्ही ऑलरेडी आपण यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. विविध कॉलेजचे जे मिरिट आहे, सेकंड राऊंडचं मिरिट आपल्याला उपलब्ध आहे, फर्स्ट राऊंडचं मिरिट आपल्याला उपलब्ध आहे, ते आपण चेक करायचं आणि त्याप्रमाणे ऑप्शन्स द्यायचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या, आपला नंबर कुठल्याही पर्सेंटाईलला लागेल. ही म्हणजेच सगळे पर्सेंटाईल जे आहेत आपलं पर्सेंटाईल चेक करा आणि त्याप्रमाणे आपण ऑप्शन जर दिले नक्कीच आपला नंबर लागेल. पर्सेंटाईल आपलं 5 असो 10 असो 20 असो 40 60 किंवा त्याप्रमाणे. तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया आपल्या ऑप्शन फॉर्मसोबत, तोपर्यंत धन्यवाद.